आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिझनेस मध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी साम दाम दंड भेद हा वापरावाच लागतो. हे सगळं तुम्ही बोलताय, मी तुम्हाला काय समजत होते आणि तुम्ही काय निघाला? देव माणूस समजत होते मी तुम्हाला. माझ्या गरजेला तुम्ही मला मदत केलीत, माझ्या पाठीशी उभा राहिला, माझ्यासारख्या कित्येक गरीब मुलांना मदत केली आहे तुम्ही. मग आताच काय झालं तुम्हाला? का असं बोलता आणि का वागताय असं? सही माझी स्प्लिट पर्सनॅलिटी वगैरे नाही आहे का? मी आज जो आहे तोच काल होतो. तुझा अनंत काका, तुझा अनंत काका तुला माहीत होता, पण बिझनेसमन एबीला तू ओळखत नव्हतीस. तुझीही काही चूक म्हणा, माझीही बाजू तुझ्या पुढे कधी आलीच नव्हती. हा मी चॅरिटी करतो, गरीब मुलांना मदत करतो, का तर माझं पाप पुण्याचं चक्र मी बॅलन्स करतो. सई, बिझनेसमध्ये मला कधी कधी एथिक्स सोडून वागावं लागतं. मग तुमच्यासारख्या गरजू लोकांची मदत करतो आणि मग माझं पाप पुण्य बॅलन्स होऊन जातं. आलं लक्षात? काका, तुम्हाला कळत कसं नाहीये, तुम्ही जे करताय ना त्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. दॅट्स सॅड, आय कांट हेल्प इट. आता तू तुझं सासरच असं निवडलंयस, त्याला मी तरी काय करणार? काका, तुम्हाला माहिती आहे ना किती प्रामाणिक आहे. मी माझी तत्व सोडून कधीच वागत नाही. माझी चूक नसताना आज माझ्यावर आळ घेतला जातो. सगळ्यांना असंच वाटतंय की त्या टेंडरची अमाऊंट मी लिहिलेली आहे, मी ही सगळी बातमी तुम्हाला दिली आहे. सही, मग त्यात खोटं काय? तूच त्या टेंडरचे फोटो काढून मला पाठवलेस ना? मी? पण मी का करण असं? मी देवान सरांच्या स्वप्नांच्या आड कधीच येणार नाही. हे बघ, ते काही मला माहित नाहीये, पण त्या टेंडरचे फोटो तुझ्या मोबाईल मधून माझ्याकडे आले होते. तुझा विश्वास बसत नाहीये ना? थांब, मी तुला दाखवतो. थांब थांब, लगेच तुझा विश्वास बसेल. बघ बघ, हे बघ, हे बघ, हा तुझाच नंबर आहे ना? हा हे बघ, तुझ्या नंबर वरून आलेत मला फोटो. नाही, शक्यच नाही. हे खोटं, हे खोटं. अगं सई, एक वेळ मी खोटं बोलू शकतो, मी माझ्या प्रॉफिट साठी काही करू शकतो, पण हा फोन खोटा बोलू शकतो का? काका, मी ना हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज, काय करे ना ते मला सांगा. माझी चूक नसताना ना ऑफिस मधले लोक मला फ्रॉड म्हणतात. घरातल्या लोकांना माझ्यावर विश्वास राहिला नाहीये. मी स्वतःला कसं प्रूफ करू की मी चीटर नाहीये म्हणून? कसं सांगू त्यांना? हे बघ सई, तुला कोणालाही स्पष्ट सांगायची गरज नाहीये. तुला त्यांनी घरातून हाकलून दिला ना तरी तुला अजिबात घाबरायची गरज नाहीये. याही अगोदर मी तुला प्रोटेक्ट केलेलं आहे, या पुढेही करत राहणार आहे. कळ का? तू सरळ माझ्याकडे निघून ये, मी तुला चांगला जॉब देतो, माझ्या कंपनीमध्ये चांगली पोझिशन देतो. हे बघ, तुला घाबरायची काही गरज नाही याची गॅरंटी मी तुला देतो. आज त्या जहागीरदार इंडस्ट्रीमध्ये ठेवलंय काय, आज त्यांचं एक टेंडर मी मिळवलंय, पुढे मी अख्खा त्यांचा बिझनेस टेक ओव्हर करणार आहे. बस काका, बस. तुम्ही अजून देवांश सरांना पूर्णपणे ओळखत नाही. तुम्ही त्यांना फसवून हे टेंडर मिळवलंय, पण बिझनेस मध्ये त्यांचा हात तुम्ही कधीच नाही धरू शकत. कारण सर नीतीने बिझनेस करतात. काका, मी तुम्हाला एकाही शब्दाने वाईट साईड काहीच बोलणार नाही, कारण माझ्या आईने माझ्यावर तसे संस्कारच नाही केलेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला वाटतंय तसं पाप आणि पुण्य हे कधीच बॅलन्स होत नाही. आपल्या पापाची किंमत आपल्याला मोजावीच लागते. आणि आता माझी पुण्याही माझ्या कामाला येणार आहे.
जोपर्यंत तुमचा हा खोटारडेपणा आणि माझा खरेपणा मी जगासमोर आणत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही। देवांश, हाय। काय सईंचं टर्मिनेशन लेटर आहे का? पण का देवांश, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी कुठलाही डिसिजन विचार करून मगच घेते। See, I know that. सईला ताबडतोब ऑफिस मध्ये बोलवून घे आणि सही करायला सांग, म्हणजे एकदा तर हा विषय संपेल। माझ्या डोक्याला ना मला रोज रोज वेगळा ताप नको आहे। I'm sorry, पण मला नाही पटलंय तुझं डिसिजन। ऐक, आपण का घाई करतोय? अजूनपर्यंत प्रूफ कुठे झालंय की सईच कल्प्रिट आहे म्हणून? झालंय का प्रूफ? नाही ना अजून। आपण थांबूयात ना जरा वेळ, घाई का करतोय? आय एम सॉरी, पण मला नाही जमणार आहे। आय नो हे डिसिजन घेणं तसं डिफिकल्ट आहे, कारण सई जहागीरदारांची सून आहे, तुझी बायको आहे। तुला काय वाटतंय? हे सगळं करताना मला आनंद होतोय, पण कधी कधी आपल्याला आपल्या कंपनीच्या हितासाठी असे कठोर निर्णय घ्यावे लागतात। मी असं म्हणत नाहीये की आपण सईन करता दुसरे कुठले रूल्स अप्लाय करायला हवे किंवा आपल्या इतर एम्प्लॉईज पेक्षा त्यांना काहीतरी वेगळी स्पेशल ट्रीटमेंट देऊ असं पण अजिबात एक्सपेक्ट करत नाही। पण मला एक गोष्ट सांग, मला सांग, आपण आतापर्यंत कधीतरी आपल्या कुठल्या इतर एम्प्लॉईज बरोबर असं वागलोय का? आपण त्यांना नेहमी सेकंड चान्स देतो ना। कोणाला काही काम जमत नसेल, एखाद्या डिपार्टमेंट मधलं काही जमत नसेल, तर आपण नेहमी त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंट मध्ये शिफ्ट करतो। पण आपण असं कधीच कोणाला काढून नाही टाकत ना आई। वी हॅव ऑलवेज बीन कन्सिडरेट टुवर्ड्स आर एम्प्लॉईज। मग आपण सईंच्या बाबतीत असं रुक्षपणे का वागतोय? हे बघ देवांश, आपल्याला काय वाटतंय काय नाही वाटत आहे याला आता काहीच अर्थ नाही। स्टाफला सही चुकीची वाटते ना, मग यावर डिस्कशन करण्यात काय अर्थ आहे? जोपर्यंत सईला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत स्टाफ काम करायला तयार होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। देवांश,